राज्यासह देशभरात चर्चेत असलेली पूजा खेडकर आणि तिची आई मनोरमा खेडकर हिच्या अडचणीत आता वाढ होणार आहे. राज्यासह देशभरात चर्चेत असलेली पूजा खेडकर आणि कुटुंबियांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसते. आयएएस अधिकारी बनण्यासाठी खोटे प्रमाणपत्र दिल्याच्या आरोपाखाली झालेली पूजा खेडकर यांना नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर येते. तिला चौकशीसाठी मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात बोलवण्यात आलं होतं, मात्र चौकशी आधीच पूजा खेडकर गायब झाल्याचं बोललं जात आहे. पूजा खेडकर मसुरी ट्रेनिंग सेंटरने दिलेल्या मुदतीत देखील पोहोचलीच नाहीये, त्यामुळे आता तिच्यावर यूपीएससी आणि दिल्ली पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. भिवंडी शहरात आणि तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. अनेक भागात पाणी साचलंय. शहरातील मुख्य बाजारपेठ भाजी मार्केटमध्ये पाणी साचलंय. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये टेक ऑफ दरम्यान विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या विमानात 19 जण प्रवास करत असल्याची माहिती समोर येते. बुधवारी काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सचे विमान उड्डाण घेत असताना हा अपघात झालाय. हे विमान पोखरला जात असताना सकाळी 11 सुमारास विमानाला अपघात झालाय. रात्रीपासून चंद्रपुरात पाऊस सुरू आहे. शहर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. इरई धरणाच्या पाणी पातळीत यामुळे वाढ झाली आहे. सर्व 7 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडलेत. इरई नदीत सध्या 462 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या जवळपास 35 गावांच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधामाला माणगाव सत्र न्यायालयाने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. नेतालाल पुराणलाल चौधरी असं आरोपीचं नाव आहे. जुलै 2019 माणगाव रेल्वे स्टेशन हद्दीतील त्याने हे अपराध करून अपराधी कृत्य केले होते. चौधरी याला दोषी ठरवून माणगाव सत्र न्यायालयाने 20 वर्ष सक्त मजुरी आणि 2,25,000 रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. अहमदनगर महामार्गावर असलेल्या वाळूज परिसरात धावत्या कारने अचानक पेट घेतल्यामुळे गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवानं यात चौघेजण वेळीच बाहेर पडल्याने ते बचावलेत. ही घटना रात्रीच्या सुमारास अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नवीन शिवराई परिसरात घडली आहे. पुणे येथून नारायण बाजीराव माळी हे आपल्या कुटुंबियांच्या घराकडे जात होते. यावेळी महामार्गावरील शिवराई जवळ आल्यानंतर कारमधून अचानक धूर निघायला सुरुवात झाली आणि हे वेळीच त्यांच्या लक्षात आल्यानं प्रसंगावधान बाळगत ते कारच्या बाहेर पडले. आंबोली घाटात दाट धुक्यात लुप्त होणारे डोंगर दऱ्या दवबिंदू सारखा रिमझिम कोसळणारा पाऊस पुन्हा गायब होणारं धुकं असा लपंडावाचा खेळ सुरू आहे. हा खेळ पर्यटकांना भुरळ घालतोय. आंबोली घाट रस्त्यात दाट धुक्याची चादर. घाटात दाट धुक्यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झालं. वाशिमच्या भाजी मंडीमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला भिडलेत. भाजी घेण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दरवाढीचा फटका बसलाय. टोमॅटो दर 100 रुपये किलो तर वाटाणा 200 रुपये किलोवर पोहोचलाय. दुसरीकडे मात्र भाजीपाल्याला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 42 फुटावर गेली आहे. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर आहे. जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस चालू असल्याने नदीची पातळी झपाट्याने वाढतीये. सतर्कतेचा इशारा म्हणून प्रशासनानं नदीकाठच्या गावातील नागरिकांना स्थलांतर करण्याची सुरुवात केली आहे. धुळे तालुक्यातील चांदे येथे शेतीशाळा पार पडली आहे. कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत या शेतीशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. शेतीशाळेत सेंद्रिय शेतीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय. तसेच जैविक खत तयार करण्याचे प्रशिक्षण देखील यावेळी देण्यात आलंय. प्रगतशील शेतकरी दिलीप पाटील यांनी सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. भंडारा जिल्ह्यातील पाऊस थांबला असला तरी मध्य प्रदेशच्या संजय सरोवर धरणाचे आणि गोंदिया जिल्ह्याच्या पुजारी टोला आणि धापेवाडा प्रकल्पाचे गेट उघडल्याने वैनगंगा नदीमध्ये पाण्याचा प्रभाव वाढलाय.
त्यामुळे गोसे धरणाचे 5 गेट 2 मीटरने उघडण्यात आले. तर भंडारा जिल्ह्याला लागून असलेल्या वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर गेली आहे. सध्या धोक्याची पातळी 3 ओलांडली आहे. 2445.74 एवढी ही धोक्याची पातळी गेली आहे. तर ही धोक्याची पातळी ओलांडायला भंडारा शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वाशिमच्या मालेगाव रिसोड हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गाचं काम गेल्या 4 वर्षांपासून रखडलंय. काही दिवसांपूर्वी या राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं काम पुन्हा चालू करण्यात आलं होतं. हे काम संथ गतीने चालू आहे. पैण ते वाडी रायताळ या दरम्यान महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात त्यामध्ये पाणी साचतंय, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. या महामार्गाचं काम लवकरात लवकर करण्यात यावं अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येते. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोटक क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं पाणीसाठा वाढलाय. खडकवासला धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून मुठा नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे. सकाळी 6:30 वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. नागरिक आणि स्थानिक प्रशासनाला महत्वाच्या सूचना देण्यात आल्या. मुठा नदी पात्रामध्ये 200 क्युसेकनं विसर्ग करण्यात आलाय. गोंदिया जिल्ह्यात मागील 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे देवरी तालुक्यातील सिरपूर आणि सालेकसा तालुक्यातील पुजारी टोला धरणाच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होतीये. सिरपूर धरणाचे सर्व 7 आणि पुजारी टोला धरणाचे सर्व 13 दरवाजे 0.30 मीटरने उघडण्यात आले आहेत. तर कालीसरार धरणाचे दरवाजे सुद्धा उघडण्याची शक्यता असून वाघ नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे सालेकसा तालुक्यातील 14 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यातील कस्टम ड्युटी 6% कमी केल्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या घोषणेनंतर काही तासांमध्ये सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मुंबईसह राज्यभरात सोनं आणि चांदी स्वस्त झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात 24 कॅरेटनं सोन्याचा भाव 73,300 रुपये होते, आता सोन्याचा भाव 69,400 रुपये इतका झाला आहे.